हा माझा एंट्रन्स आहे, ह्याच्यात तर पण बाहेरचं लाईट खूप छान दिसतं आहे. हे बाल्कनीचं इथे दिसतं आणि हे खूप छान असा गणपती आहे. तो बाबांच्या ऑफिसमध्ये खूप वर्ष होता आणि असा पडून होता. मी त्याला छान कलर, म्हणजे कलर नाही दिला, थोडंसं पॉलिश केलं ऑइलनी आणि त्याला माझ्या घरामध्ये आणलं. मला एस्थेटिक्स आणि घराच्या डेकोरेशनची खूप आवड आहे. दोन खोलीचं घर असो नाही तर चार खोलीचं असो, ते सुंदर ठेवणं हे त्या घरातल्या माणसांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असतं. आणि मग मी काहीतरी जुन्या समया, जुने पितळेचे भांडे, गिफ्टमध्ये आलेली फुलं, हे गाय वासरू वगैरे राजकारणात आम्हाला काय काय मिळत असतं त्याचा पण मी एस्थेटिकली उपयोग करते. बघा, माझ्या घराच्या बाहेर हा 12 महिने दिवा इथे असतो, 12 महिने. आणि हे माझं दार आहे घराचं. ह्या दारामध्ये रांगोळी असते, 12 महिने रांगोळी असते. पण आजची रांगोळी खास आहे, कारण आज धनत्रयोदशी आहे आणि इतकी सुंदर रांगोळी काढलेली आमच्या लताने, ती माझ्याकडे काम करते. आणि हे बघा, हे लक्ष्मीची पावलं असतात आणि छान असं फूल वगैरे वाहिलेलं असतं, छान असं तोरण लावलेलं असतं घराला. देवाचाही फोटोवर दरवाजावर आहे. असं म्हणतात आपल्या दरवाजावरनं आपल्या घरामध्ये खूप सकारात्मकता येते, लक्ष्मी येते म्हणायला हरकत नाही. आणि ती लक्ष्मी येत असेल तर दरवाजा प्रसन्न असावा, दरवाजासमोर दिवा असावा, रांगोळी असावी, जेणेकरून सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते. आणि हे जे आपण तिरुपती अनेक वर्ष माझ्या प्रत्येक फोटो सणावाराला पाहत आहात, हे तिरुपतीची जी मूर्ती आहे ती खूप जुनी आहे. 2008-09 असेल ही मूर्ती. आणि माझे बाबा जेव्हा राजस्थानचे प्रभारी होते तेव्हा आम्ही पुण्याचं घर बनवलं होतं, तेव्हा आम्ही तिकडून ती राजस्थानवरून ऑर्डर केली होती आणि एका दगडामध्ये ती बनवलेली मूर्ती आहे. आणि अनेक वर्षे या मूर्तीने माझी साथ दिली आहे, अनेक गोष्टी बदलल्या, पण ही मूर्ती मात्र माझ्याबरोबर सदैव राहील. माझ्या घरात आल्या आल्या तिरुपतीचं दर्शन होतं आणि खूप सुंदर आम्ही त्याची पण आव राखतो, खूप पूजा करतो, त्यालासुद्धा तेलाने थोडंसं पॉलिश करतो. रोज चंदन देवाच्या डोक्याला आम्ही लावतो आणि सुंदर या समया वगैरे पण माझ्या वेळोवेळी अशा साफ होत असतात. मला खूप आवड आहे घर सुंदर ठेवायचे. आणि बघा, मी लॉक झाले माझ्याच घरामध्ये. आज माझी फ्लाईट उशिरा झाली, त्यामुळे माझी धनत्रयोदशीची पूजा उशिरा होणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओ पण उशिरा मिळणार आहे. हे पहा, माझ्या घरामध्ये एक बॅल्कनी आहे, त्या बॅल्कनीमध्ये कसं लाइटिंग छान केलेलं आहे. आणि हे पहा, ही पण किती छान लाइटिंग केलेली आहे. हे लाइटिंग सगळे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केले आहेत. किंमत ऐकून तुम्ही हसाल, अगदी 500-600 रुपयाच्या ह्या लाइटिंग आहेत आणि इतक्या सुंदर आहेत त्या. आणि हे बघा, ही माझी झाडं माझ्याकडे जवळपास 7-8 वर्ष झाली आहेत. जिथे जिथे माझं घर बदललं तिथे ती माझ्यावर आलेली आहेत. त्याच्यातही लाइटिंग मी ॲमेझॉनमधूनच ऑर्डर करून टाकली आहे. आणि माझा शिव आहे, त्यांनी खूप छान याला डेकोरेशन केलेलं आहे. आणि अशी छान लाइटिंग बघा इथे झाडांमध्ये. घराची आपली बाल्कनी लहान असेल, मोठी असेल, छोटी असेल, पण नक्की घरामध्ये आपल्या झाडं असावी, छान असं सजावट असावी. साजरी काही दिवाळीफार आम्ही करत नाही, परंतु घर मात्र ठेवण्याची मला आवड आहे. इंटेरियर डिझायनिंग आर्किटेक्ट मला आवडता विषय आहे. तेच केलं असतं मी राजकारणात नसते तर, त्यामुळे अगदी छान फार पैसे न वाया घालता सुद्धा सुंदर घर दाखवणं किंवा दिसणं हे मला खूप सहज जमायला लागलं आहे. आता हे किती छान बघा माझी लाईटिंग दिवाळीची. ही एक छोटीशी इथे लक्ष्मीची मूर्ती आहे, ही मी नवीन आणलेली आहे माझ्या लक्ष्मीपूजनसाठी. आणि ही सिद्धिविनायकच्या सारखी दिसणारी मूर्ती आहे, पण हिची सोन मात्र सिद्धिविनायकसारखी नाही. एक सुंदर पेंटिंग मी लावलेली आहे माझ्या घरामध्ये. मला आवड आहे आर्टची वगैरे खूप, म्हणजे विचार करून वगैरे मी खूप छान माझं घर सजवते छोट्या छोट्या गोष्टींनी. तर ही मूर्ती पण मला गिफ्टच दिली होती कोणीतरी, आणि मग ती आवडली की मी ती ठेवते. सर्व गोष्टी नाही ठेवत, पण काही ठेवते. आणि हे माझं मंदिर, जे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही नेहमीच बघता, हे माझं मंदिर आहे. चला मग आपण आता पूजा करूया.
मी आता थोडीशी पूजा करते, कारण माझी थोडी धावपळ झाली. माझा विमान 1.5 तासाच्या वर लेट झाला आणि जिथे मी इथे 8:15 ते 8:30 मध्ये यायला पाहिजे होतं ते मी आत्ता आले, जवळपास 10 वाजता आहे. त्यामुळे माझी खूप धावपळ झाली आज, त्यामुळे उशीर झाला. पण तरी मी आता पूजेची तयारी करते. पहा, आजचा धनंजय दिशीचा दिवस आहे आणि आज धनंजय दिशीचा दिवस हा फार महत्वाचा आहे. मी माझी पूजा मांडली, माझं विमान खूप लेट झालं आणि माझ्या नियोजित वेळेला मला पोहोचता नाही आला, तरी आमच्याशी मी सगळी तयारी करून ठेवली होती. आज धन्वंतरीचं प्रकट होणं ह्याला खूप महत्व आहे. जेव्हा समुद्राचं मंथन झालं आणि त्याच्यातून अमृत मिळवण्यासाठी देवांनी आणि दानवांनी मिळून ते मंथन केलं, तेव्हा धन्वंतरी देव त्या मंथनातून बाहेर आले. धन्वंतरी हे विष्णूचाच अवतार मानले जातात आणि त्यांच्या हातामध्ये अमृताचा कुंभ होता. आज त्या धन्वंतरीची पूजा करायची असते. माझ्या धन्वंतरीची अशी मूर्ती किंवा फोटो नसल्यामुळे सुपारीला मी तिथे पूजा केली. त्याचबरोबर प्रत्येक पूजा ही गणेशाच्या पूजेशिवाय संपन्न होते म्हणून गणपतीची देखील पूजा केली. आजचा दिवस आणि पूर्ण दिवाळी महालक्ष्मीला समर्पित असल्यामुळे महालक्ष्मीला सुद्धा मी इथे ठेवले. तसं तर माझ्या मंदिरात एक महालक्ष्मी आहे चांदीची, पण ही मी महालक्ष्मी कोल्हापूरकडनं आणली आहे, तर ती पण मी माझ्या मंदिरात ठेवलेली आहे. आणि आज आपण धन धान्याची पूजा करतो लक्ष्मीचे बरोबर, त्यामुळे अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करत आहे. कारण अन्नपूर्णा माताचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला तेवढाच महत्वाचा आहे. महालक्ष्मी गणपती बाप्पा आणि माता आणि कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी धनत्र दिशेची पूजा असते. आणि आज 13 दिवे लावायचे असतात. आता हे काही मला फार ज्ञान आहे असं नाही, मी पण इकडून तिकडून पाहून शिकलेली आहे. जेवढे दिवे लावायला सांगतात तेवढा मला आनंद होतो. मी नुसते 13 नाही लावणार, मी जास्तीचे दिवे पण लावेल. तर 13 दिवे आधीच लावायचे असतात. त्याचबरोबर आपल्या डाळी धान्य धने आणि गुळ याचं फार महत्व आहे. आणि धने गुळ सुद्धा देवाला दाखवत असतात. मी हे दिवे सुद्धा मागवलेले आहेत. ते दिवे पितळेचे आहेत, ब्रासचे. तसं दिव्यांची 13 दिव्यांनी देवाला ओळायचं आहे, गणपतीला, महालक्ष्मीला. माझ्याकडे तर योगायोगाने देवघर पण इथेच आहे. ते लोक बाहेर पूजा म्हणतात असतील त्या देवांना ओळायचे. धूप लावायचे, दीप लावायचे आणि खूप छान असं सुगंधी अगदी प्रसन्न असं वातावरण आपल्याला देवांचं ते करायचं. हे देव आता मी दुसरीकडे पण ठेवून लावणार आहे. तर ते त्यातले काही दिवे मी इथे ठेवेन आणि काही दिवे मी घरामध्ये सगळीकडे सजावटीसाठी लावेन. मी जाणून बघून यावेळी पितळेचे दिवे घेतले आहेत, कारण त्याचं एक रौनक वेगळीच असते. ते दिसतात पण खूप सुंदर आणि खूप रिच, त्याच्यामुळे असं आपल्याला वाटतं की त्याचा रंग वगैरे इतका सुंदर येतो. महालक्ष्मी प्रसन्न व्हायची असेल तर विष्णूचा सेवा केल्यावर ती प्रसन्न होते. त्याच्यामुळे नक्कीच आपण आज विष्णूच्या आपण समोर दिवा, तिरुपती विष्णूचा अवतार आहे, त्यांच्या समोर हे दिवा लावून खूप छान ही रांगोळी आहे. या रांगोळीचे इथे छान असा दिवा आपण आज लावूया. खूप सुंदर अशी रांगोळी आहे, किती सुंदर काढली मला, किती सुंदर आहे बघ, छान. हा माझा 12 महिन्याचा दिवा तर आहे. बाप्पाजवळ छान असा दिवा.
असा दिवा आहे, त्याला असं पिळायचं वाती अन्न कळत नाही पोरांना, बाकी सगळं करतात. वाती नाही पिळला ना मग दिवा असा भसभस जळतो. लाईट वाटी करायला पाहिजे. काही लोक म्हणतात दिव्यांनी दिवा लावू नये वगैरे, पण ते मला कार्यपेटी दिवे लावणं काही शक्य नाही. तुम्हा सर्वांना खूप खूप धनत्रयोदशीच्या शुभेच्छा. आज धनत्रयोदशीची माझी पूजा बघा, मी सुंदर धनाची धान्याची पूजा केली आहे. धनी आणि गुळ ठेवलेला आहे. मी माझ्या डायरीची आणि माझ्या पेनची पण पूजा केली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. कारण शेवटी सरस्वतीचा पण आशीर्वाद आपल्या जीवनात आहे. माझं लिखाण, माझं बोलणं, माझं सगळं त्याच्यावर, माझं सगळं आयुष्य अवलंबून आहे. मी छान दिवे इथे लावले, 13 पैकी 5 ठेवले, बाकीचे मी परत घरामध्ये लावणार आहे. माझ्या मुलाच्या रूममध्ये, माझ्या रूममध्ये, सर्व घरामध्ये सुंदर मंगल कलश ठेवलेला आहे. गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता शुभ लाभाचं देयक महालक्ष्मी ही कोल्हापूरवरनं मी आणली आहे. तसं माझ्या घरातली लक्ष्मी तिथे आहे, म्हणजे माझ्या पूजा घरातली. पण ही मला इतकं प्रेमात पडले मी त्या मूर्तीच्या, तर ती माझ्या इथे बसलेली आहे आनंदाने. आणि ही अन्नपूर्णा माता, कारण हे सगळं आपल्याकडे नसेल तर किती संपत्ती असून आपल्याला खायला काही पैसे, नोटा आणि कॉईन जमणार नाही. आपल्याला खाण्यासाठी अन्नच लागतं, बळीराजांनी उत्पादन केलेलं. अन्न, धान्य, धन, संपत्ती, आरोग्य हे सगळंच तेवढंच आवश्यक आहे. मेहनत करून, कष्ट करून संपत्ती कमवण्यामागे काहीही चुकीचं नाही, पण ती स्वच्छता मनामध्ये ठेवून आणि खूप समर्पणाने कष्ट करून कमवायला महालक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देऊ. बघा, मी इथे केरसुबीची पूजा केली आहे. दरवेळी लक्ष्मीपूजनला आपण ती करतो, त्याचं प्रतीक आहे ते स्वच्छतेचं. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी लागते. आणि असं म्हणतात, स्वच्छता फक्त घराची, आपल्या शरीराची नाही तर मनाची सुद्धा आवश्यक असते. आपल्याला केवळ स्वतःला काहीतरी पाहिजे म्हणून तुला महालक्ष्मीचं आवाहन केलं तर ती प्राप्त होते असं नाही. पण आपण जेव्हा त्याचा पलीकडचा विचार करतो, व्यापक विचार करतो आणि मनाची स्वच्छता ठेवून तो विचार करतो, तर नक्की महालक्ष्मी आपल्याला वरदान देत असते. आपल्या सर्वांना महालक्ष्मी, कुबेराची पण आपण आज पूजा करतो, धन्वंतरी देवाची पूजा करतो. तर हेल्थ इज वेल्थ म्हणतात, ती हेल्थ आणि वेल्थ तुम्हाला प्राप्त हो हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांना, तुमच्या परिवाराला हॅपी दिवाळी सांगते. माझी ही पूजा घाई गडबडीत काम करून सगळं आटोपून येऊन उशिरा केली तरी कशी वाटली ते जरूर सांगा. आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण मी लवकरच तुमच्याशी लाईव्ह बोलणार आहे.